तर शरद पवार यांनी सभेतल्या एका वयस्कर व्यक्तीला बघून त्याचं नाव घेऊन त्याची ओळख सांगितली. 94 वय असणारे पांडुरंग झगडे गुरुजी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव. असं काय असेल की त्यांना म्हणजे ते पक्षामध्ये फूट पडून तिकडे जायला लागलं, म्हणजे काय वाटतं? भाजपाचं कामच आहे ते फूट पाडणं आणि माणसं भाजपाचं कामच आहे ते. साहेबांवर तुम्ही आधीपासून आहात, काही एखादा किस्सा साहेबांचा तुम्हाला असा आठवत असेल, असा किस्सा कुठला आठवतोय का साहेबांचा? साहेब इथे काजळपुरी म्हणून रस्ते आहे, खेडेगाव आहे, आणि ते काय जोड कालो आहे, म्हणजे भोगद्याचं काम चाललं होतं. आमचे बंधू यांनी सांगितलं की असं असं आहे, तर सकाळी 7 वाजता ते त्या भोगद्याच्या कामावर गेलो. त्या भोगद्याच्या सकाळी न सांगता कोणा 7 वाजता ते सगळ्या कामगारांचे वगैरे तारांबळ झाले त्या कंपनीचे. असे इथे कधी कधी 6 वाजता सकाळी दर्शनाला येतात साहेब, असं त्यांचं साहेबाचं. पूर्वी तरुण होते तेव्हा तो प्रश्न नव्हता त्यांचं कामाचा, स्पीडच होतं. पण अजूनही ते तरुणाला लाज देईल असंच काम करतात. तुम्ही आता 94 वर्षाचा आहात, प्रचार करणार का साहेबांचा आता या वयात? होईल तेवढं करतो की माझ्या पद्धतीने मी. आता काय बाहेर लांब जाऊन होणार नाही, पण आपल्या परिसरात जे करता येईल तेवढं करीत राहणार आहे. तू तरी वाजणार का, काय वाटतं? तू तरी वाजेल का? वाजणारच आहे. सामान्य लोकांचा अंदाजच मला येतो, मी काही माझ्या सांगत नाही. सामान्य माणसाला आपण मिसळतो, असं मोठी माणसं काय सामान्यात मिसळतात? मी शिक्षक असल्यामुळं कुठं मी गप्प मार बसतो, पांढरपुरी बोलतो, पांढरपुरीवरल्या लोकांना बोलतो कसं काय चाललं ते सरळ सांगतात. तू तरी तेच चांगलं दिसलं ते सांगतात ना, मी सांगतो आपल्याला काय. साहेबांनी आज भाषणात तुमचा उल्लेख केला, बोलले तुमचे काय काय वाटतं? माझ संपा आनंद वाटतो, आणि साहेबांचं आमचं पहिल्यापासून ओळख आहे, त्यामुळे काय तसं काही नाही. मी काय नवा त्यांचा नाही किंवा ते काही नाही आपले, पण आहेत. पण त्यांचे माझे संबंध चांगले आहेत आणि ते असेच चांगले राहावात एवढीच इच्छा आहे.